मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। खासदार शरद पवार यांनी जातीपातीचे भांडण लावणारी विधाने करणे आता बंद करावे। राज्यात मराठा समाजाचे आरक्षण गेले, धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, तेव्हा सत्तेत असलेले पवार काय करत होते असा सवाल भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। पहा काय म्हणाले अजित चव्हाण। खासदार माननीय शरद पवार यांचं बाबासाहेब पुरंदरेंबद्दलचं वाक्य परवाचा उद्गार ऐकलं अतिशय वेदना झाल्या। माननीय पवारसाहेब, आपल्याला विनंती आहे, पुढच्या पिढ्यांना आपल्याबद्दल जर आदर वाटावा असं वाटत असेल तर कृपया आता अशी विधानं करणं आपण थांबवा। आपण सत्तेत नसल्यावरतीच छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीचा लिहिला गेला असं आपल्याला का जाणवतं? का आपण सत्तेत नसल्यावरतीच मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या तरुणांची माती भडकतील अशी विधानं करता? आता हे मराठा तरुणांच्या, बहुजन तरुणांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं आहे। माननीय पवारसाहेब, माझं आपल्याला आवाहन आहे, पुढच्या पिढीनं आपला आदर करावा असं आपल्याला जर वाटत असेल तर कृपया अशा पद्धतीची विधानं करणं आपण थांबवा। आम्ही आता हे सगळे डाव ओळखतो, हे सगळे कावे ओळखतो। मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पक्षाचे माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट केल्यानंतर सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या त्यागानं आज या राज्यामध्ये मराठा मुख्यमंत्री आहे। आपली सत्ता असताना का मराठा आरक्षण आपण दिलं नाही? का धनगर आरक्षण दिलं नाही? का ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं? माननीय पवारसाहेब, आपण देशामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते आहात, कृपया ज्या राज्यातनं आपला उदय झाला त्या राज्यामधनं आपला अतिशय वाईट पद्धतीनं अस्त व्हावा असं जर आपल्याला वाटत नसेल तर अशा पद्धतीची विधानं करणं थांबवा। मराठा समाजाचे तरुण, बहुजन समाजाचे तरुण आता आपल्या या पवार काव्याला आता बळी पडणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।